वन टू थ्री फोर मायकचे खालो तर पहा रासायनिक खतांमधील भेसळ हा आपल्याला मुद्दा क्लिअर करायचा आहे की जे रासायनिक खतं असतात यामध्ये भेसळ कशी असते जसं की युरिया असेल डी ए पी असल किंवा तुमचं पालाश म्युरेट ऑफ पोटॅश असेल यामध्ये भेसळ आहे किंवा नाही आहे तर हे कसं तुम्ही ओळखणार तर बघा लक्ष द्या याच्या काही चाचण्या आहेत त्या चाचण्या तुम्हाला सांगतो बघा जो युरिया आहे ना युरिया ज्याला नत्र आपण म्हणतो समजा युरियाची बॅग तुम्ही आणली आणल्यानंतर त्यामध्ये भेसळ आहे का कसं शोधायचं बघा युरिया गरम केला की शंभर टक्के वितळून पाण्यासारखा दिसायला हवा म्हणजेच पाण्यासारखा दिसायला हवा वितळून कोण युरिया गरम केल्यानंतर नाही तर ता समजा तसा नाही दिसला समजा तो पाण्यासारखा नाही दिसला स्वच्छ आणि पूर्णपणे वितळला नाही तर समजायचं त्याच्यामध्ये भेसळ आहे हा आता तसंच काय करायचं अजून एक दुसरी चाचणी युरियासाठी की दोन तीन मिनटे पाणी हातावर ठेवायचं अगोदर म्हणजे पाण्या पाणी घ्यायचं हातावर थोडं आणि थंड पाणी आपलं घरातलं असं ते आणि दोन तीन मिनटं हातावर ठेवायचं मग काय दोन तीन मिनटामध्ये काय होईल ते शरीराचं तापमान आणि हातावरच्या पाण्याचं तापमान हे सारखं होईल म्हणजे शरीराच्या तापमान एवढंच त्या हातावरच्या पाण्याचं तापमान होईल आणि मग त्यामध्ये युरियानंतर टाकायचा हातावर हातावर थोडा युरिया टाकायचा आणि ते टाकल्यास जर समजा आपल्या थंडा थंडवा जाणला गारवा जाणला की समजायचं तो युरिया काय चांगला आहे स्वच्छ आहे म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ नाही आहे शुद्ध आहे असं म्हणता येत आता डी ए पी आता डी ए पी जे आहे ना डी ए पीमध्ये जर भेसळ तुम्हाला ओळखायची असेल तर डी ए पीचे दाणे फरशीवर रगडल्यास डी ए पी जे असतं डी ए पी याचे दाणे जर फरशीवर रगडले तर सहज फुटले पाहिजे फुटले समजा तर समजायचं भेसळ असते आपण डी ए पीचे दाणे फरशीवर टाका आणि त्याला रगडा थोडंसं रगडल्यानंतर ते फुटले नाही पाहिजेत ते जर फुटले समजा ताबडतोब तर समजायचं त्याच्यामध्ये भेसळ आहे अजून एक डी ए पीमध्ये ओळखायची बघायला चाचणी आहे की डी ए पीमध्ये जर चुना मिसळीला असतो कधी कधी हा मग हा चुना जर मिसळीला असल्या अस असेल तर त्याला अमोनियमचा वास येतो अमोनियम वायूचा वास असतो ना तसा वास त्या चुन्याचा येत असतो त्याच्यामध्ये आणि डी ए पी सल्फुरिक ॲसिडमध्ये पूर्णपणे विरघळल्यास ते शुद्ध असते डी ए पी जर सल्फ्युरिक ॲसिड घेतला आपण म्हणजे सल्फुरिक अंमलामध्ये विस मिसळलं तर ते पूर्णपणे वि विरघळलं समजा तर समजा याचं डी ए पी शुद्ध आहे आता म्युरेट ऑफ पोटॅश म्हणजे पालाशा मी एम ओ पी त्याला म्हणतो आपण एम ओ पी तर या एम ओ पीचं शुद्धीकरण कसं ओळखायचं बघा जर समजा शुद्ध एम ओ पी पाण्यात टाकला तर ते पाण्यात पूर्णपणे विरघळत असतो जर विरघळला नाही पूर्ण पाण्यात तर समजायचं भेसळ आहे तसंच युरियाप्रमाणेच त्याला गारवासुद्धा जाणवतो हातावर घेतल्यानंतर युरियाप्रमाणेच कोणाला म्युरेट ऑफ पोटॅशला आणि या प्रकारे आपण युरिया एम ओ पी अमोनियम क्लोराईड व नायट्र, नायट्रो नायट्रोफॉस्फेट या खतामधील भेसळ ओळखण्यासाठी गारवा अनुभवणे ही एक सोपी चाचणी आहे गारवा ओळखणे ही सोपी चाचणी कोण्या कोण्यासाठी कोणासाठी आहे युरियासाठी मिरेट ऑफ पोटॅश म्हणजे एम ओ पीसाठी आणि अमोनियम क्लोराईड तसेच नायट्रोफॉस्फेटसाठी आ तर हे अशा प्रकारे तुम्ही रासायनिक खतामधील भेसळ सहज ओळखू शकता ठीक आहे